Hello students, in previous lecture we have seen harvesting and storage methods of potatoes. There are two storage methods. First one is peat storage and second one is cold storage. In cold storage, we store potatoes at temperature 1.5 degrees Celsius to 5 degrees Celsius. Today we are going to see different pests and diseases of potato plant. Important pest of potatoes. First one is tuber moth, second one is cutworm, third one is white grub, and fourth one is aphid. In that, we are going to see first pest, potato tuber moth. This is larva of potato tuber moth. This is potato tuber and larva attacking on tuber. Okay. Nature of damage. In field, the caterpillar feed on the leaves and later attack the exposed tubers. Okay, larva or caterpillar first feed on the leaves of potato plant and later on it attack on the exposed tubers. Next point is the caterpillar made a tunnel in the tubers and feed inner content. This caterpillar when enters into the tuber, at that time this caterpillar or larva make a tunnel. Tunnels are called so bogda. Make a tunnel into the tubers and feed the inner content of tuber. Inner content ka as the potato tuber madhe potato flesh asto. Okay, bagha hi caterpillar ahe hi pahilyanda kashavarti feed karte, leaves varti feed karte, later on the caterpillar attacked on the exposed tubers. Potato crop hai near about 90 to 95 days aplya field madhe asta, manje near about 3 months aplya field madhe asta. Asha vela jeva potato well developed astat under the soil surface, kadi kadi due to heavy rain, kadi kadi due to excess irrigation water, aple kahi kahi potato tubers kay hotat, expose hotat. त्याच्यावरची माती काय होते निघून जाते. अशा वेळेला डिरेक्टली सनलाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये ट्यूबर्स येतात आपले आणि अशा वेळेलाच अटॅक कशाचा होतो, ट्यूबर मॉटच्या लार्वाचा होतो. आणि ही जी लार्वा आहे ही काय करते, मेक अ टनेल इन टू द ट्यूबर अँड फीड द इनर कंटेंट. ज्या पोटॅटोचा आतमधला जो फ्लेश असेल हा फ्लेश ती काय करते, खायला सुरुवात करते. अँड लास्ट पॉईंट इन पोटॅटो ट्यूबर मॉथ इज फायनली अफेक्टेड ट्यूबर गेट रोटंड फ्रॉम इनसाइड. अशी जी लार्वानं ट्यूबर डॅमेज केलेले आहेत, हे डॅमेज्ड जे ट्यूबर्स आहेत हे काय होतात, गेट रोटंड. रोटंड म्हणजे काय, कुजायला सुरुवात होतात आतमधून, फ्रॉम इनसाइड. ओके, देन हाऊ टू कंट्रोल ट्यूबर मॉथ. कंट्रोल मेजर, दिस इज अडल्ट ऑफ ट्यूबर मॉथ अँड दिस इज डॅमेज्ड ट्यूबर. ओके, फर्स्ट पॉइंट इन कंट्रोल मेजर, कवर द एक्सपोज्ड ट्यूबर इन द फील्ड बाय सॉइल. आत्ताच आपण सांगितल्याप्रमाणे ड्यू टू हेवी रेन, ड्यू टू एक्सेस इरिगेशन वॉटर काय होतं, मॅक्झिमम टाईम आपले जे काही सॉइल सर्फेसच्या आतमधले जे काही ट्यूबर्स आहेत हे ट्यूबर्सवरची माती काय झालेली असते, निघून गेलेली असते. अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, कवर द एक्सपोज्ड ट्यूबर्स विथ द हेल्प ऑफ सॉइल. सेकंड पॉईंट काय आहे बघा, इन्फेस्टेड ट्यूबर शुड बी सेपरेटेड ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग अँड डिस्ट्रॉय. जेव्हा आपल्याला आपण हार्वेस्टिंग करणार आहे, हार्वेस्टिंग केल्यानंतर वी हॅव टू सिलेक्ट ओनली हेल्दी वन, नॉट डिसीज्ड वन. ओके, तर अशा वेळेला काय करायचं आहे, आफ्टर हार्वेस्टिंग आपल्याला लागलीच सॉर्टिंग करायचं आहे. सॉर्टिंग केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हेल्दी ट्यूबर्स आपल्याला साईडला घ्यायचे आहेत आणि जे काही डॅमेज्ड असतील ड्यू टू पेस्ट अटॅक, ड्यू टू डिसीज अटॅक, हे आपल्याला काय करायचे आहेत, सेपरेटली स्टोअर करायचे आहेत. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे स्प्रेईंग ऑफ मॅलेथियन ऑन कार्बारील ॲट दी रेट 1.5 kg इन 750 लिटर्स ऑफ वॉटर ऑन पोटॅटो क्रॉप इन द फील्ड. ओके, आपल्याला बघा स्प्रेईंग करायचं आहे. स्प्रेईंग कशाचं करायचं आहे, मॅलेथियॉनचं करायचं आहे किंवा कार्बारीलचं करायचं आहे. कशाचं करायचं आहे, मॅलेथियॉन ऑर कार्बारील. कसं करायचं आहे स्प्रेईंग, किती करायचं आहे, 1.5 kg इन 750 लिटर्स ऑफ वॉटर. ओके, फर्स्ट पॉईंट बघा काय आहे, कवरिंग एक्सपोज्ड ट्यूबर्स विथ द हेल्प ऑफ सॉइल. नेक्स्ट काय करायचं आहे, ॲट द टाईम ऑफ हार्वेस्टिंग इन्फेक्टेड जे काही ट्यूबर्स असतील शुड बी सेपरेटेड. आणि स्प्रेईंग करायचं आहे कशाचं, मॅलेथियॉनचं किंवा कार्बारील, ह्या दोघांपैकी तुम्ही कोणतंही पेस्टिसाईड यूज करू शकता. ओके,
लास्ट पॉइंट आहे बघा, स्प्रेइंग ऑफ ट्यूबर्स बाय मोनोक्रोटोफॉस ॲट द रेट 1.25 लिटर्स इन 500 लिटर्स ऑफ वॉटर. आता मोनोक्रोटोफॉसचं सुद्धा आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये स्प्रेइंग करू शकतो फॉर कंट्रोलिंग द ट्यूबर मॉथ. ओके, नेक्स्ट पेस्ट आहे कटवर्म. कटवर्म ही आहे कटवर्मची लार्वा. ओके, थोडंसं ह्याचं जे काही डिझाईन आहे, त्याचा बॉडी पार्ट्सवरचा जे डिझाईन आहे, इथं आपल्याला बघायला मिळत असेल की ब्लॅकिश कलरचा हा मॉथ असणार आहे आणि ह्याच्यावरती ट्रायंगल शेप्ड, त्याच्या विंग्सवरती ट्रायंगल शेपचे ब्लॅक कलरचे पॅचेस असणार आहेत. ओके, कटवर्म. नेचर ऑफ डॅमेज, कटवर्मची लार्वा काय करते, कशी डॅमेज करते आपल्या पोटॅटोला बघूयात आपण. द लार्वा रिमेन्स हिडन अंडर सॉइल ड्युरिंग डे. बघा, लार्वा रिमेन्स हिडन इन सॉइल ड्युरिंग डे टाईम अँड फीड द क्रॉप ॲट नाईट टाईम. ओके, बघा, फीडिंग लार्वा काय करते, दिवसा हिडन असते अंडर द सॉइल, म्हणजे हिला डिरेक्टली सनलाईट ह्याची बॉडी सहन नाही करू शकत, त्यामुळं काय असतं, डे टाईमला ही लार्वा काय असते, हिडन असते. कुठं हिडन असते? अंडर द सॉइल ऑर मे बी बाय एनी शेल्टर. एखादं गवताचं ढीग असेल किंवा काय असेल, त्याच्या आतमध्ये काय असते, ही लार्वा हिडन असते. आणि नेक्स्ट काय सांगितलं आहे आपल्याला, फीड कधी करते, अटॅक कधी करते, इट फीड ऑन ड्युरिंग नाईट टाईम. फक्त नाईट टाईमलाच ही काय करते, अटॅक करते. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे, दे कट द यंग पोटॅटो प्लांट ॲट द बेस नियर द सॉइल अँड फीड ऑन द लीव्स अँड टेंडर शूट्स. लार्वा कट द यंग पोटॅटो प्लांट, कसं कट करते, कुठं कट करते, ॲट द बेस नियर टू द सॉइल. कुठं करते? ॲट द बेस नियर टू द सॉइल अँड फीड. एकदा कट केल्यानंतर काय करते? अँड फीड ऑन, कशावरती फीड करते? लीव्ज अँड टेंडर शूट. कशावरती फीड करते? लीव्ज अँड टेंडर शूट. बघा, अजून एकदा बघूयात आपण. लार्वा रिमेन्स हिडन इन टू द सॉइल ऑर अंडर सॉइल ड्युरिंग डे टाईम अँड फीड ऑन क्रॉप ॲट ओनली नाईट टाईम. आणि काय करते लार्वा? यंग पोटॅटो प्लांट कट करते. जे काही कोवळी पोटॅटोचे प्लांट्स आहेत, हे काय करते? ती कट करते. कट द यंग पोटॅटो प्लांट ॲट द बेस. कुठं कट करते? ॲट द बेस नियर टू द सॉइल अँड फीड ऑन लीव्ज अँड टेंडर शूट्स. ओके, त्यानंतर बघा, आता जे आपण लार्वा बघितली, त्याचाच हा मॉथ आहे. जसं आपण लार्वावरती पाहिलं की ट्रायंगल शेप्ड पॅचेस आपल्याला बघायला मिळतात, इथं ह्या अडल्टच्या विंग्सवरती पण आपल्याला काय मिळतात? ट्रायंगल शेप्ड पॅचेस बघायला मिळतात. ओके, कंट्रोल मेजर. कंट्रोल मेजरमध्ये फर्स्ट पॉईंट आहे ॲप्लिकेशन ऑफ 5% क्लोरिन ऑर हेप्टॅक्लोर डस्ट इन टू द सॉइल. आपल्याला काय करायचं आहे? डस्टिंग करायचं आहे आता. ओके, ॲप्लिकेशन डस्टिंग थ्रू द्यायचं आहे, नॉट यूज स्प्रेइंग. डस्ट इन टू द सॉइल ॲट द रेट 50 kg per hectare. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. किती आहे? 50 kg per hectare. नेक्स्ट पॉईंट, पुट सम ग्रास प्लेस टू प्लेस इन टू द फील्ड ड्युरिंग इव्हिनिंग अँड कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द लार्वा इन नेक्स्ट डे मॉर्निंग हिडन अंडर द ग्रास. वी हॅव टू सेट अ ट्रॅप. ओके, वी हॅव टू सेट अ ट्रॅप फॉर कलेक्टिंग द लार्वा. कसं मग ट्रॅप यूज करायचं आहे? वी हॅव टू पुट सम ग्रास प्लेस टू प्लेस इन टू द फील्ड ड्युरिंग नाईट टाईम. ओके, वाय ड्युरिंग नाईट टाईम? बिकॉज लार्वा अटॅक ड्युरिंग नाईट अवर्स ओनली. ओके, अँड कलेक्ट अँड डिस्ट्रॉय द कलेक्टर लार्वा इन द नेक्स्ट डे मॉर्निंग हिडन अंडर द ग्रास. ओके, दिस इज कटवर्म. द नेक्स्ट पेस्ट इज ॲफिड्स अँड जसिव. ओके, दिस इज द वन पिक्चर. वी हॅव द अटॅक ऑफ ॲफिड्स अँड जसिड्स. ॲफिड्स अँड जसिड्स डॅमेजिंग स्टेजेस नीम्स अँड अडल्ट. नीम्स अँड अडल्ट अटॅक ओनली अंडर द लोअर साईड ऑफ लीव्स. ओके, नेचर ऑफ डॅमेज ॲफिड्स जसिड्स. फर्स्ट पॉईंट, बोथ नीम्स अँड अडल्ट ऑफ दीज पेस्ट सक द सेल्स ऍफ फ्रॉम द लोअर साईड ऑफ लीव्स. ओके, दीज नीम्स अँड अडल्ट, बोथ नीम्स अँड अडल्ट, वॉट दे आर डूइंग? दे सक. वॉट दे सक? द सेल्स ऍप. फ्रॉम वेअर? फ्रॉम वेअर? फ्रॉम द लोअर साईड ऑफ लीव्स. ओके, बोथ नीम्स अँड अडल्ट सक द सेल्स ऍप फ्रॉम लोअर साईड ऑफ लीव्स.
The affected leaves become wrinkled and yellow and finally die. Obviously, जर इन्फेक्टेड झालं तर काय होणार आहे ते फायनली डाय होऊन जाणार आहे. ओके, परत एकदा बघूयात आपण. बोथ नीम्स अँड अडल्ट्स, हे बघा इथंही काय आहे, लोअर साईड आहे लीव्सची. हां, बोथ नीम्स अँड अडल्ट्स सक द सेल्स ॲप फ्रॉम लोअर साईड ऑफ लीव्स अँड अफेक्टेड लीव्स बिकम रिंकल्ड येलो अँड फायनली डाय. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे, दीज पेस्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ व्हायरल डिसीजेस बिकॉज ऑफ ॲफिड्स, बिकॉज ऑफ जसीड्स. दीज पेस्ट रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ मेनी व्हायरल डिसीजेस. व्हायरल डिसीजेस काय आहे हे आपण लॅटर ऑन डिस्कस करणार आहोत. ओके, दीज पेस्ट आर रिस्पॉन्सिबल फॉर स्प्रेड ऑफ मेनी व्हायरल डिसीजेस. देन हाऊ टू कंट्रोल ॲफिड्स अँड जसीड्स. फर्स्ट पॉईंट, स्प्रेईंग ऑफ मॅलेथियॉन. ओके, स्प्रेईंग ऑफ मॅलेथियॉन ऑर पॅरॅथियॉन ॲट द रेट 500 ml इन 500 liters ऑफ वॉटर. लक्षात ठेवायला इझी आहे, 500 ml वापरायचं आहे, नॉट लिटर्स. ओके, हे लक्षात ठेवा, ॲट द रेट 500 ml इन 500s ऑफ लिटर ऑफ वॉटर. ओके, फॉर 2 to 3 times ॲट 15 days इंटरवल. 15 days इंटरवलने आपल्याला काय करायचं आहे, 2 to 3 times आपल्याला ते स्प्रेईंग करायचं आहे. कशाचं स्प्रेईंग करायचं आहे, मॅलेथियॉन ऑर पॅरेथियॉनचं स्प्रेईंग करायचं आहे. ओके, नेक्स्ट बघा, ॲप्लिकेशन द्यायचं आहे. आता ॲप्लिकेशन कशाचं द्यायचं आपल्याला, ॲप्लिकेशन ऑफ 10% 4-8, ॲप्लिकेशन ऑफ 10% 4-8 ॲट द रेट 7.5 kg पर हेक्टर इन सॉईल ॲट द टाईम ऑफ प्लांटिंग. ओके, ॲप्लिकेशन ऑफ 10% 4-8 ॲट द रेट 7.5 kg पर हेक्टर इन सॉईल ॲट द टाईम ऑफ planting. Okay, this is about aphids and jessids. Okay, damaging stage of aphids and jessids is nymphs and adults. Nymphs and adults always suck the cell sap from the lower side of the leaves. Okay, due to this our leaves get finally die. Okay, next pest is white grub. Okay, this is small larva of white grub. This is also larva of white grub. This is adult of white grub and this is the damaged tubers of white grub due to white grub. Okay, larva, adult and damaged tubers because of white grub attack. Okay, nature of damage, the beetles are feed on leaves by leaving only midribs. Okay, beetles, this is the beetle adult. Okay, this is the beetle of white grub. This beetle feed on the leaves by leaving only midribs. Attack असा असतो की फक्त काय शिल्लक राहतात लीव्सच्या, मिडरिब्स शिल्लक राहतात, फक्त शिरा शिल्लक राहिलेल्या असतात. ओके, देन हाऊ टू कंट्रोल दिस, स्प्रेईंग ऑफ कार्बारील. स्प्रेईंग ऑफ कार्बारील ॲट द रेट 1 kg इन 500 liters ऑफ वॉटर फॉर 2 times. बघा, वी आर युझिंग कार्बारील 1 kg इन 500 liters ऑफ वॉटर 2 times at 20 days interval. Clear? At 20 days interval. This is about white grub. This is beetle of white grub or adult of white grub. Okay? Now we will see important diseases of potatoes. First disease is early blight. Okay? Blight. Blight means what? Brown colored spots. ह्या पिक्चरमध्ये आपल्याला दिसते पोटॅटोच्या लीव्सवरती काय आहेत, हे ब्राऊन कलर्ड स्पॉट्स ऑब्झर्व झालेले दिसतात. ओके, ब्लाईटमध्ये 2 types आहेत, एक आहे अर्ली ब्लाईट, एक आहे लेट ब्लाईट. अर्ली ब्लाईट म्हणजे काय, जो इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा आपण क्रॉप सोन करतो फील्डमध्ये तेव्हा इनिशियल स्टेजमध्ये क्रॉपवरती अटॅक करणारा डिसीज ब्लाईटचा जो असतो त्याला काय म्हटलं जातं, अर्ली ब्लाईट. आणि जो ब्लाईट मॅच्युरिटी लेवलला, हार्वेस्टिंगच्या लेवलला जेव्हा क्रॉप आलेलं असतं तेव्हा क्रॉपवरती अटॅक करतो त्याला म्हटलं जातं लेट ब्लाईट. ओके, फर्स्ट वन इज अर्ली ब्लाईट. सिम्पटम, फर्स्ट पॉईंट, इट अपियर इन अर्ली स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ. अर्ली स्टेज मीन्स वॉट, नियर अबाउट आफ्टर सोईंग 20 to 25 days हा डिसीज फील्डमध्ये आपल्या क्रॉपवरती अटॅक करतो. इट अपियर इन अर्ली स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ. सेकंड पॉईंट, आत्ता सांगितल्याप्रमाणे ब्राऊन स्पॉट्स स्कॅटर्ड इररेग्युलरली आर अपियर्ड ऑन द लीव्स. ब्राऊन स्पॉट्स स्कॅटर्ड इररेग्युलरली आर अपियर्ड ऑन लीव्स. नेक्स्ट पॉईंट, इन सिव्हिअर केस
लीव्स श्रीवल अँड फॉल डाऊन. जेव्हा सिव्हिअर अटॅक होणार आहे तेव्हा लीव्स काय होणार आहेत, फॉल डाऊन होणार आहेत. ओके, दिस इज अबाउट अर्ली ब्लाइट. नेक्स्ट ब्लाइट इज लेट ब्लाइट. सेकंड डिसीज इज लेट ब्लाइट. ओके, हे लेट ब्लाइटनी अटॅक केलेले ट्यूबर्स आहेत. हे लेट ब्लाइटमुळे अटॅक झालेलं पोटॅटोजचं क्रॉप आहे. सिम्पटम, फर्स्ट पॉइंट, इट अपियर इन लॅटर स्टेज. लॅटर स्टेज म्हणजे नियर अबाउट हार्वेस्टिंग लेवलला मॅच्युअर झालेल्या क्रॉपवरती अटॅक ज्या ब्लाइटचा होतो त्याला म्हटलं जातं लेट ब्लाइट. इट अपियर्स इन लॅटर स्टेज ऑफ क्रॉप ग्रोथ अँड इट इज सिरियस डिसीज. ओके, नेक्स्ट पॉइंट, फर्स्ट स्मॉल ब्राउन पॅचेस आर फॉर्म्ड ऑन द लीव्स अँड द इन्फेक्टेड लीव्स गेट कर्ल्ड. पहिल्यांदा काय होतं, ब्राउन कलरचे पॅचेस जे आहेत, ब्राउन कलरचे पॅचेस फॉर्म होतात लीव्सवरती. अँड नेक्स्ट काय होतं, द इन्फेक्टेड लीव्स गेट कर्ल्ड. इन्फेक्टेड जे लीव्स आहेत गेटिंग कर्ल्ड. नेक्स्ट पॉइंट, द स्पॉट डेव्हलप्ड रॅपिडली. हे जे काही स्पॉट्स आहेत जे पहिल्यांदा छोटे असतात, स्मॉल इन साईज असतात, दॅट स्पॉट्स, ब्राऊन कलर्ड स्पॉट्स डेव्हलप्ड रॅपिडली अँड स्प्रेड ऑन स्टेम अँड ट्यूबर्स विच गेट रोटंड इन स्टोरेज. ओके, हे जे स्पॉट्स आहेत हे रॅपिडली कशावरती स्प्रेड होतात, स्टेम अँड ट्यूबर्सवरती स्प्रेड होतात, विच रोटंड इन द स्टोरेज. ते काय होतात, नंतर जेव्हा आपण स्टोरेज करून ठेवतो इन पीट स्टोरेज और कोल्ड स्टोरेज, ते काय होतात, पोटॅटोज लगेच काय होतात, रोटन होतात, म्हणजे काय होतात, कुजायला चालू होतात. द कंट्रोल मेजर फॉर बोथ डिसीजेस, बोथ डिसीजेस म्हणजे अर्ली ब्लाइट आणि लेट ब्लाइटचं कंट्रोल मेजर आपण एकत्रित पाहतो. फर्स्ट पॉइंट इज स्प्रेइंग ऑफ बोर्डॅक्स मिक्सचर. स्प्रेइंग ऑफ बोर्डॅक्स मिक्सचर, किती क्वांटिटी आहे बोर्डॅक्स मिक्सचरची, 5:5:50. हे प्रपोर्शन आहे बोर्डॅक्स मिक्सचरचं, 5:5:50. स्प्रेइंग ऑफ बोर्डॅक्स मिक्सचर. नेक्स्ट पॉइंट, स्प्रेइंग ऑफ डायथेन Z78 ॲट द रेट 1.25 kg इन 500 liters ऑफ वॉटर. बघा काय स्प्रे करायचं आहे आपल्याला, डायथेन Z78 ॲट द रेट 1.25 kg इन 500 liters ऑफ वॉटर. कधी करायचं आहे, ॲट 15 days इंटरवल. 15 days इंटरवलनी आपल्याला काय करायचं आहे, स्प्रेइंग करत जायचं आहे. नेक्स्ट, यूज ऑफ डिसीज फ्री सेड्स फॉर प्लांटिंग. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही चांगलं पेरणार तेव्हा ते चांगलं उगवून येणार. यूज डिसीज फ्री सेड्स फॉर प्लांटिंग पर्पज. ओके, नेक्स्ट डिसीज इज रिंग रॉट और बॅक्टेरियल विल्ट. हा डिसीज आपण ऑलरेडी 11th शिकलेलो आहे. ओके, रिंग रॉट ऑफ पोटॅटो और अनदर नेम ऑफ रिंग रॉट इज बॅक्टेरियल विल्ट. ओके, दिस इज वन पीस ऑफ कट ट्यूबर. ओके, ह्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं हा काय असतो, व्हाईट कलरचा काय असतो, पोटॅटोचा फ्लेश असतो. ओके, आणि हे काय आहे, रिंग लाईक स्ट्रक्चर कट केलेल्या पोटॅटो ट्यूबरवरती आपल्याला पाहायला मिळते. फर्स्ट पॉइंट, फर्स्ट सिम्टम इज इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. इट इज नॉट अ फंगल डिसीज, दिस इज अ बॅक्टेरियल डिसीज. इट इज अ बॅक्टेरियल डिसीज. नेक्स्ट पॉइंट, लीव्स टर्न येलो अँड ग्रोथ ऑफ प्लांट इज स्टॉप. जेव्हा पोटॅटोज हे अंडर सॉइल सर्फेस प्रेझेंट असतात, सॉइलच्या आतमध्ये पोटॅटोजमध्ये काही डेव्हलपमेंटमध्ये काही प्रॉब्लेम असेल, जर कुठला रोग पडला असेल, तर ते जे साइन्स आपल्याला कोण दाखवतो, आपण रोज तरी बघू शकत नाही, आपले पोटॅटो ओके आहेत का, परत आपण पेरू शकतो का, नाही. आपल्याला आतमध्ये, जमिनीच्या आतमध्ये पोटॅटोजना जर काही डेव्हलपमेंटला प्रॉब्लेम असेल तर ते साइन्स कोण शो करतं, सॉइल सर्फेसच्या वरती असणारं पोटॅटोचं प्लांट आपल्याला शो करतं. ओके, काय शो करतं मग पोटॅटोचं प्लांट आपल्याला, जेव्हा हा डिसीजचा अटॅक चालू झालेला असतो तेव्हा लीव्स टर्न येलो अँड ग्रोथ ऑफ प्लांट इज स्टॉप. लीव्स टर्न येलो अँड ग्रोथ ऑफ प्लांट इज स्टॉप. नेक्स्ट पॉइंट, इन्फेक्टेड प्लांट गेट विल्टेड अँड फायनली कोलॅप्स. जे इन्फेक्टेड प्लांट आहे हे काय होतं, विल्टेड होतं, आणि लास्टली काय होतं, ते प्लांट काय होणार आहे, आपलं कोलॅप्स होणार आहे. ओके, आता हे झालं प्लांटच्या बाबतीतलं. हे सेकंड अँड थर्ड पॉईंट काय शो करतं आपल्याला, की वरती तुमचं प्लांट तुम्हाला काही साइन्स दाखवते,
ओके आता खाली जेव्हा आपण पोटॅटोज बघतो जमिनीच्या आतमधले काढून तेव्हा काय होतं बघा, अफेक्टेड पोटॅटोज व्हेन कट ब्राउन राउंडेड स्पॉट इज फाउंड. ओके जेव्हा अफेक्टेड पोटॅटोज वी शूड कट, आफ्टर दॅट वी शो द ब्राउन राउंडेड स्पॉट और ब्राउन राउंडेड रिंग इन साइड द पोटॅटो ट्यूबर. ओके रिंग रॉट जो डिसीज आहे ह्याला लोकली काय म्हटलं जातं, बांगडी डिसीज. आपण 11वीला ऑलरेडी हे स्टडी केलेलं होतं, रिंग रॉट डिसीज, बांगडी, बांगडी लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं. हे बघा, हे बांगडी लाईक स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्यामुळे त्याला आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकल लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं, बांगडी रोग ऑफ पोटॅटो, बांगडी रोग बटाट्यावरचा म्हटलं जातं. ओके रिंग रॉट बघा, इट इज अन बॅक्टेरियल डिसीज, लीव्स टर्न येलो अँड ग्रोथ ऑफ प्लांट इज स्टॉप, अफेक्टेड प्लांट गेट विल्टेड अँड फायनली कोलॅप्स, अफेक्टेड प्लांट व्हेन कट ब्राउन राउंडेड स्पॉट्स इज फाउंड. ओके देन हाऊ टू कंट्रोल रिंग रॉट डिसीज और बॅक्टेरियल विल्ट डिसीज, फर्स्ट कंट्रोल मेजर इज यूज ऑफ डिसीज फ्री ट्यूबर्स फॉर प्लांटिंग फ्रॉम सिमला रिजन. बघा आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला शिमला रिजनमधून आपण जे पोटॅटोचे ट्यूबर्स, आपण बघितलेलं आहे की शिमला रिजनमध्ये काय आहे, रिसर्च स्टेशन आहे, कुठं खुपरीला आहे, शिमलामध्ये खुपरीला रिसर्च स्टेशन आहे पोटॅटोचं. आपल्याला जर ट्रू टू ट्रू टाईप, आपण सिलेक्शन ऑफ ट्यूबर्समध्ये हा पॉईंट कवर केलेला होता, जर ट्रू टू ट्रू टाईप किंवा जेनेटिकली प्युअर आपल्याला जर पोटॅटो सोईंग करायचं असेल तर त्यासाठी आपल्याला ॲज अ सीड पोटॅटोचं एक बियाणं म्हणून पोटॅटो कुठून आणावे लागणार आहेत, शिमला रिजनमधून आणावे लागणार आहे. ते पण कसे आणावे लागणार आहे, डिसीज फ्री. तेच फर्स्ट कंट्रोल मेजर आहे, यूज ऑफ डिसीज फ्री ट्यूबर्स फॉर प्लांटिंग फ्रॉम शिमला रिजन. नेक्स्ट आहे ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटी. जेव्हा तुम्ही कधी पेरणी करणार आहात तेव्हा काय करायचं आहे, ग्रो डिसीज रेजिस्टंट व्हरायटीज ऑफ पोटॅटो. अँड थर्ड वन, फॉलो प्रॉपर क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन मीन्स वॉट, द क्रॉप रोटेशन डेफिनेशन, इट इज इम्पॉर्टंट फॉर अवर बोर्ड एक्झाम. क्रॉप रोटेशन डेफिनेशन इज द रिकरंट सक्सेशन ऑफ क्रॉप इन सेम पीस ऑफ लँड, इट इज कॉल्ड ॲज क्रॉप रोटेशन. म्हणजे काय, पिकांची आदला बदल. आपले तीन सीजन आहेत, खरीप, रब्बी अँड समर. हां खरीप सीजनमध्ये वेगळं पीक तुमच्या शेतामध्ये घ्या, त्याच शेतामध्ये रब्बी सीझनमध्ये वेगळं पीक घ्या, त्याच शेतामध्ये समर सीझनमध्ये वेगळं पीक घ्या. ह्याला काय आपण म्हणतो, क्रॉप रोटेशन, पिकांची आदलाबदल. मग आपल्याला हा जर रिंग रॉट डिसीज आपल्या पोटॅटोवरती येऊ नये असं वाटत असेल तर आपलं एक बेस्ट सिम्पल कंट्रोल मेजर आहे, फॉलो क्रॉप रोटेशन. ओके दिस इज रिंग रॉट और बॅक्टेरियल विल्ट ऑफ पोटॅटो. दिस इज इम्पॉर्टंट डिसीज और शॉर्ट नोट इन अवर बोर्ड एग्जाम, रिंग रॉट ऑफ पोटॅटो. नेक्स्ट डिसीज इज तांबेराम. तांबेराला आपण आपलं अजून एक नाव आहे रस्ट. ओके तांबेरा सिम्टम्स बघा, दिस डिसीज इज स्प्रेड इन हॉट अँड ह्युमिड कंडिशन. हा कधी डिसीज स्प्रेड होतो, वेन अवर क्लायमॅटिक कंडिशन इज हॉट अँड ह्युमिड, एकदम गरम पण असतं आणि दमट पण वातावरण असतं, अशा वेळेला हा डिसीज रॅपिडली स्प्रेड होतो. नेक्स्ट पॉईंट, द रेड कलर्ड स्पॉट्स आर ऑब्झर्व्ड ऑन लोअर साईड ऑफ लीव्स. ओके रेड कलर्ड स्पॉट्स कुठं पाहायला मिळतात, ऑन लोअर साईड ऑफ लीव्स, पानाच्या मागच्या बाजूला आपल्याला काय मिळतात, रेड कलर्ड स्पॉट्स पाहायला मिळतात. नेक्स्ट थर्ड पॉईंट, फायनली लीव्स गेट ड्राय अँड ड्रूप डाऊन. काय होतं बघा, फायनली लीव्स गेट ड्राय अँड ड्रूप डाऊन, जे पानं आहेत ही ड्राय होतात आणि ड्रूप डाऊन होतात. हाऊ टू कंट्रोल दिस रस्ट और तांबेरा, स्प्रेईंग लाईम सल्फर. बघा कशाचं स्प्रेईंग करायचं आहे, हे नवीन आहे, लाईम सल्फर, स्प्रेईंग ऑफ लाईम सल्फर ॲट द रेट 1 kg इन 500 liters ऑफ वॉटर. 1 kg आपल्याला वापरायचं आहे 500 liter पाण्यामध्ये आणि स्प्रे करायचं आहे. नेक्स्ट लास्ट डिसीज इज व्हायरस डिसीज. आता ह्याच्यामध्ये बघा, द पोटॅटो क्रॉप इज अफेक्टेड बाय व्हेरियस व्हायरल डिसीज लाईक लीफ रॉल, मोझॅक एक्सेट्रा. ओके दीज डिसीज आर स्प्रेड बाय ॲफिड्स. हे कशामुळे स्प्रेड होतात, हे व्हायरल डिसीज जे असतात हे कोण स्प्रेड, एक मीडिएटर असतो स्प्रेड करणारा. कुठलाही डिसीज, व्हायरल डिसीज स्प्रेड करण्यासाठी एक मीडिएटर असतो, तो मीडिएटर म्हणून आता इथं कोण काम करत आहे, आपलं ॲफिड्स काम करतात. ऑलरेडी आपण ह्याच लेक्चरमध्ये ॲफिड्स अँड जसिड्स बघितलेले आहेत. ॲफिड्सचं डॅमेजिंग स्टेज काय आहे, निम्स अँड अडल्ट्स. निम्स अँड अडल्ट्स काय करतात, सक द सेल्स हॅव फ्रॉम द लोअर साईड ऑफ लीव्स. ओके हे जे काही व्हायरल डिसीजेस आहेत हे काय कोण स्प्रेड करतं, इथे ॲफिड स्प्रेड करतात. ओके कसं कंट्रोल करायचं आहे, यूज हेल्दी ट्यूबर
फ्रॉम सिमला रिजन फॉर प्लांटिंग पर्पज. ओके, आत्ताच आपण डिस्कस केल्याप्रमाणे आपल्याला ट्यूबर्स कुठून आणायचे आहेत, सिमलामधून आणायचे आहेत फॉर प्लांटिंग पर्पज. नेक्स्ट पॉइंट आहे अप्रूट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स. काय करायचं आहे, अप्रूट अँड डिस्ट्रॉय अफेक्टेड प्लांट्स करायचं आहे. आणि कोणामुळे स्प्रेड होतो आहे व्हायरल डिसीजेस, कोणामुळे स्प्रेड होतात, पोटॅटोवरती ॲफिड्समुळे होतात, त्यामुळे आपल्याला ॲफिड्सला कंट्रोल करावं लागणार आहे. करेक्ट, कंट्रोल द ॲफिड्स बाय स्प्रेईंग द इन्सेक्टिसाइड. ओके, बघा व्हायरल डिसीजेस कोणामुळे स्प्रेड होत आहेत, दिस डिसीजेस स्प्रेड बाय द ॲफिड्स अँड वी हॅव टू कंट्रोल द ॲफिड्स बाय स्प्रेईंग सम इन्सेक्टिसाइड्स. ओके, टुडे वी आर एंडिंग दिस चॅप्टर. This chapter is very important for our board exam. Thank you.